उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची चूक सुधारली. भाषण करताना अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज एकही निवडणूक हरले नाही असं म्हणाले. तेव्हा फडणवीसांनी आमदार राहुल कुल यांच्या मार्फत अजित पवारांना चूक लक्षात आणून दिली. यावेळी अजित पवारांनी फडणवीसांचे आभार मानले. तर अजितदादा, आम्ही नेहमीच उचित सल्ला देतो. जे सल्ला ऐकतात त्यांचं कल्याण होतं, जे ऐकत नाही त्यांचं वेगळ्या प्रकारे कल्याण होतं, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी अजित पवारांना दिली. महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे. ते नेहमीच प्रेरणादायी राहील. सॉरी, मी ते राजकारणामुळे निवडणूक म्हणलं ते लढाई हरले नाही. काय लोकसभेच्या निवडणुका आल्या, निवडणुकीशिवाय काही कळत नाही. परंतु आमच्यामध्ये एक निष्णात देवेंद्र फडणवीस आहेत. असं काही झालं की लगेच तिथल्या तिथं लक्षात आणून देतात. धन्यवाद देवेंद्रजी, असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या. दादा, मी सगळ्यांना उचितच सल्ला देतो. जे ऐकतात त्यांचं कल्याण होतं, जे ऐकत नाही त्यांचं वेगळ्या प्रकारे कल्याण होतं.